ब्रह्मादिका नकले खोल ब्रह्मादिका नकले खोल ते अकल धरियेली मोहरी पावा वाहे पठी धावे पठी गई चे काठी धावे पठी गई चे उच्चिष्ट जे नलभे देवा ते सदैवा गोवळ्या मोहरी पावावा हे काठी धावी पठी गई छे। तुका म्हणे जोडी झाली तुका म्हणे जोडी झाली ते हे मऊली आमची मोहरी पावावा हे काठी धावी पठी गई छे। पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दूसरे चरणा संता जिया दूसरे चरणा संता जिया पांडुरंगा करो प्रथम नमन दूसरे चरणा संता जिया दूसरे चरणा संता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरुंचे नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मस्तक माझा पाया मस्तक माझा पाया वरी मस्तक माझा पाया वरी या वागरे नकळे खोळ तेहे अकळ धरियेली मोहरी पावा वाहे काठी धावे पाठी गईचे। श्रीवंत श्री जगद्गुरु तुकोबाराया अभंगातून भगवंतानी द्वापार युगाच्या अंती कृष्ण रूपानी जो अवतारण केलेला त्या अवताराविषयीची मीमांसा करता विधल अर्थात अवताराची मीमांसा करत असताना काय अवतार घेतो कोण अवतार घेतो कशाकरता अवतार घेतो याविषयीची मीमांसा नाही केलेली। अवतार घेतला त्या अवताराकरता
जे माध्यम स्वीकारलं, जो विग्रह धारण केला, जे शरीर स्वीकारलं, त्याविषयी त्या ठिकाणी ज्या लीला केल्या, त्या लीला करत असताना भगवंतानी कशा कशाचा स्वीकार केला त्याविषयी, लीला करत असताना मुख्य अशा प्रकारचं फल आहे ते कुणाला दिलं त्याविषयी, आणि असा हा लीला धारक कोण आहे याविषयीची मी मांस आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकोबा राय म्हणतात भगवंतानी या अवतारामध्ये जे शरीर धारण केलं, वेगवेगळ्या अवतारामध्ये वेगवेगळी त्यांनी शरीरं धारण केली. कधी माशाचं शरीर धारण केलं, मासा झाला तो. कधी कासवाचं शरीर धारण केलं, कधी तो डुकराचं शरीर धारण केलं. आता उगं मोठ्याने घेतलं म्हणून त्याला डुक्कर म्हणायच्याऐवजी शुकर अवतार मोठ्या केलं. शब्द वेगळे असतात. कधी अर्धा मानव अर्धा पशु या रूपाने तो प्रगट झाला, ते शरीर धारण केलं. पण या अवतारामध्ये भगवंतानी पूर्ण मानवीय रूप धारण केलं, आणि तेही इतकं सुंदर अशा प्रकारचं रूप धारण केलं. त्या रूपामध्ये असा काही अभिनय केला, मला जवळच्याला सुद्धा ते देवाचं रूप आहे हे ओळखू नये. जवळच्याला म्हणजे कोण जवळचे? अभंगाच्या प्रथम चरण ब्रह्मादी कान कळे खो, ब्रह्मादी कान कळे खो. या निमित्ताने काकांचं दर्शन झालं. खूप दिवस झाले, खूप दिवस झाले. ब्रह्मादिका खोळ नकळी ते आकळ धरियेली. भगवंतानी जो विग्रह धारण केला, शरीर धारण केलं, बरं तुकोबरेनी त्याला खोळ म्हटलंय. देवाच्या शरीराला खोळ म्हटलंय.
देवाच्या शरीराला खोळ म्हटलेलं आहे. सावधान, फार शरीराला महत्व देऊ नका. मला आश्चर्य वाटतं की वेदांताचे पाठ घेणारे फोटो कसे काय काढतात. वेदांताचा मूळ मुद्दा आहे, ऐका ऐका, जर आपल्याला दुःखातून मुक्त होण्याकरता परमार्थ करायचा असेल, माळ घातलेली आहे, भजनं कीर्तन सगळं 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 काय असेल ते परमार्थाच्या नावाखाली जे ढिंगाणा घालतो आपण, तो जर दुःखातून मुक्त होण्याकरता असेल तर महाराज त्या परमार्थाचं फल आहे देह मी नाही हा निश्चय. जोपर्यंत देह मी नाही ही मान्यता आपल्या ठिकाणी तयार होणार नाही तोपर्यंत सगळे ग्रंथ कोळून जरी आपण पेलो तरी दुःखातून नाही मुक्त होणार, नाही दुःखातून मुक्त होणार. कारण दुःखाला कारणच आहे देह मी, दुःखाला कारण देह मी आहे, तर दुःखाच्या नाशाला कारण देह मी नाही. याच भावनेवर जावं लागेल आपल्याला. महात्म्यांचे देह, महात्म्यांचे देह अत्यंत अत्यंत श्रेष्ठ आहेत, पवित्र आहेत, साक्षात ब्रह्मरूप आहे. हे जरी खरं असलं तरी महात्मा त्यावेळेला होतो ज्या वेळेला त्याला मी देह आहे ही मान्यता त्याची संपलेली आहे. तुका म्हणे नाही, तुका म्हणे नाही. फार लोकांनी गु लावला म्हणजे कुणी महात्मा नाही होत. गु म्हणजे गुरुवर्य. महात्म्याला गु कसं काय लावते म्हणजे. आता त्यांच्याकडे असणारे जे चेले आहेत त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलेले लावतातच की नाही. तो गुरुवर्य एवढं लांब लिहिण्यापेक्षा सरळ काय करतात, गु गु दीर्घ नसतो, रस्व असतो. ढलाय चेला एखाद्या वेळेला मुक्त होईल त्या मान्यतेनं, पण आम्ही जर देह निरसलेला नसेल तर बद्धच राहणार. काही संशय नाही, काही संशय नाही, काढी इतका संशय नाही. महाराज शास्त्राचे जे सिद्धांत आहेत पूर्ण अनुभव घेऊनच या मंडळीने लिहिलेले, त्याच्यामुळं तिथं संशयाला जागाच नाही आहे. म्हणून परमार्थ करणारा मग तो विचाराचा उपासक असेल, मग तो भक्तीचा उपासक असेल वा योगाचा उपासक असेल, त्याला शरीराविषयी उदासच राहावं लागतं. राहिला पाहिजे तो. शरीरादी तृणवत मान्यता ते समस्त. विचाराचे उपासना करणारे ते शरीर आधी बायको, वर्ग, भाऊ, चेले हे सगळंच तृणवत मान्यता ते. या सगळ्याला जर गवता जनपन धने केले तू नाही समान, केले तू नाही समान.
नाही अनेक प्रमाण जन तन तृण जन धन तृण जन तेव्हा भक्त पहिलं विचार असा वैचारिक अभ्यास करणाऱ्या त्यांच्याकरता प्रमाण होतं हे भक्ता करताय भक्ता हे श्री जाण जे देही उदास महाराज भक्त हे देहावर उदास असतातच देहावर उदास नसेल तर तो भक्त नाही नट आहे नट देहावर उदास असतात कारण देवावर प्रेम ज्याचं आहे त्याला काय म्हणतात भक्त म्हणतात वैष्णवतो दया वैष्णवतो दया अवघी देवावरी माया आणि म्हणजे आवरट्यावर राहिली कुठं माया सगळं प्रेम जर त्यांनी देवावर अशा प्रकारचं अर्पण केलेलं आहे बाकीच्या वस्तूवर आणि त्यातली त्यात विशेष रूपाने देहावर ठेवण्याकरता राहिली कुठं माया आणि जर राहिली असेल तर मग भक्त नाही सरळ 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 महाराज या बाबतीत मला हे सांगायचंय तुकाराम महाराज देवाचे निष्ठावंत उपासक आहेत पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण तैसा नारायण पतिव्रतेला जसा पती प्रमाण असतो आमच्याकरता पांडुरंग आम्हाला प्रमाण आहे आणि त्या पांडुरंगाविषयी तुकोबऱ्यांचे हे शब्द आहेत की ब्रह्मादिका नकळे खोळ म्हणजे संत त्या आकाराची करतात त्या आकाराचं ध्यान करतात तरीही तो आकार म्हणजे तो नाही खोळ खोळ शब्दाचा अर्थ तर कळतो ना सगळ्यांना उशीला गादीला वरून जे वस्त्र असतं त्याला काय म्हणतात खोळ म्हणतात मृदंगाला गौसनी म्हणतो त्याचा अर्थ खोळ अशाच प्रकारचा आहे उशीला गादीलाच खोळ असते असं नाही आहे ही सुद्धा काय आहे खोळच आहे ना वरून अशा प्रकारचं ते वस्त्र त्याला याला म्हणत नाही व्यवहारात खोळ पण आहे ते काय खोळच आहे जशी ही खोळ आहे तशी लय ना का फोटो जना आधी लागेल पामर आहे तो पामर जास्त फोटोच्या नादी लागणारा कीर्तन करत असला तरी खरंच परमार्थ करणाऱ्यांनी नाही जास्त काही पण त्याला एवढं तरी कळावं शरीर आपलं स्वरूप नाही बराच भार कमी होतो की नाही बघा बराच भार कमी होईल कारण शरीर आपण आहे हा सगळ्यात मोठा भार आहे सगळ्यात मोठा भार आहे बहुभार बहुभार पडेला श्री मी हे माझे मजवरी मजवरी मी माझे बहुभार श्री पडेला सगळ्यात मोठा सगळ्या दुःखाचं मूळ आहे त्याच्यामुळं सामान्य रूपाने तरी परमार्थ करणाराला हे कळावंच महाराज लय नाही फोटोच्या शरीराच्या फोटोच्या नादी नाही लागावं हां नादी लागावं सूक्ष्म शरीराच्या आणि एकरूप व्हावं महाकारण शरीराशी विठ्ठल विठ्ठल भगवंतांनी या अवतारामध्ये जी खोळ धारण केली अंगावर घेतली जे शरीर धारण केलं जो विग्रह धारण केला तो असा विग्रह होता की जवळच्यालाही कळालं नाही मी नेहमी आता लोक पिक्चर पाहतात आपणही पिक्चर नसलं तरी बाकीच्या मालिका वगैरे पाहतोच की
रामायण असेल, महाभारत असेल, कृष्ण मालिका असेल, तर भाविक माणसंसुद्धा पाहतात नाही का? अलीकडे मोबाईल नाही ना, चांगल्या चांगल्याला त्याच्या नादी लावलं. वर्ग जवळ नसेल तर काही एवढं विशेष वाटत नाही, बायको नसेल तरी काही विशेष वाटत नाही, पण मोबाईल जर जवळ नसला तर तो पा कसा कावरा बावरा होता. वाटतं आत्ता आलं महाराज काही लय जुनं आहे असं काही नाही ना, 50-60 वर्षाचं. आता आता आलं आहे पण एवढं खेळून टाकलं आहे माणसाला. आम्ही तर दिंडीत येणाऱ्या लोकांना सांगत असतो, तुम्हाला दिंडीत यायचं असेल तर मोबाईल नाही आणायचं बरोबर. नाहीतर मग सोडलंच नाही काही. मोबाईल बरोबर असेल तर काही सोडलेलं नाही, कारण सगळाच संसार त्याच्यात राहतो. तुकोबाराय म्हणतात की भगवंतानी या अवतारामध्ये कार्य करण्याकरता, लीला करण्याकरता जो विग्रह धारण केलेला आहे, जवळजवळच्यांना ते हा मी ते सांगत होते की असं पिक्चर वगैरे पाहायला लागले आता वेगवेगळी सोंग घेऊन नट त्या ठिकाणी आलेले असतात. मग कधी डाकू, कधी फौजदार, कधी संन्यासी, कधी बाई, जो विषय असेल त्याचा तशा प्रकारचं. पण महाराज ते पाहणारे नेहमी परिचयाचे असले ना, तर ते आलं की ते म्हणते अमरीशपुरी. ज्याला त्याच्यातली माहिती आहे, कुठल्याही वेशात आला तरी लगेच त्याला ओळखतात. महाराज पण हा सुपरस्टार आहे. तुकोबाराने म्हटलेलं आहे, खेळतो येण्याची खेळावा. हा ज्या वेळेला सोंग घेऊन आला, कृष्ण हे त्याचं काय आहे? सोंगच. हे सोंग सारिले या रूपे आन. तुकाराम महाराज म्हणतात, नाही तर वारकऱ्यांनी दगडच आणले असती. आमच्या देवाला सोंग म्हणतो वा, तुमचाच नाही आमचाही आहे. पण तुकाराम महाराजांनी म्हटलेले, मग काय अडचण आहे? तुकाराम महाराज मागं असलं की महाराज किती समाजाच्या विरोधात एखादं विधान केलं तरी घाबरायचं काही कारण नाही आहे. बरं महाराज, तुझं लय खडखड असले तर जा विचार तिकडं, आमचा विश्वास आहे त्यांच्यावर, आम्ही त्याचं स्पष्टीकरण करू शकतो की ते खरं कसं आहे. तेव्हा भगवंतांनी जे सोंग धारण केलं ते जवळच्याला म्हणजे दुसऱ्याला ओळखू आला नाही हे विशेष नाहीये, त्याच्या पोराला बी नाही कळाला तो कि हो आपला पप्पा आहे. तुकोबार आहे म्हणतो, ब्रह्मादिका नकळे. त्यांनी ती खोळ अंगावर घेतली असल्यामुळं, विग्रह धारण केला असल्यामुळं, ते शरीर स्वीकारलं असल्यामुळं, त्या शरीरामध्ये हा दुसरा तिसरा कोणी नसून आपला कोण आहे? बाप आहे, पप्पा आहे, ब्रह्मदेवाला ओळखू येऊ नये. हे मध्ये ब्रह्मदेव तर सामान्य आहे, गुरु राखायचं काम करतोय. ब्रह्मदेव त्याला म्हणतात, ब्रह्मदेव त्याला म्हणतात जाणण्याच्या ओळखण्याच्या पॉवरफुल चार मशीनी ज्याला प्राप्त आहेत. तुम्हा आम्हाला तर एकच आहे आणि ती फार पॉवरफुल आहे असं नाही, डिम लाईट. बल्ब लागतो झिरोचा पण मोटर नाही उठत. बरस त्याला चार डोके आहेत आणि रिकामी आहे असं नाही, प्रत्येक डोक्यामध्ये पॉवरफुल अशा प्रकारची काय आहे, बुद्धी आहे. कारण त्याच्याकडं कामही तसंच आहे. अख्ख्या जगाची शरीर उत्पन्न करण्याचं खातं त्याच्याकडे आहे. सृजन मंत्री आहे तो,
कधी विचार केलाय की हे केवढं मोठं खातं आहे, त्याच्याकडं किती कामगार असतील, किती कारखाने असतील, किती छोटे छोटे पार्ट असतील, परत 84 लाख प्रकार आहे शरीराचे, शरीराचे प्रकार 84 लाख आहे, आणि त्याच्यातल्या एका एका प्रकारची या जगामध्ये, आणि तुम्ही सांगू शकता तुमच्या गावामध्ये लाल मुंगे किती आहे? लाल मुंगे कोण सरपंच वगैरे असले ग्रामसेवक वगैरे विचारा ना, किती आहे आपल्या गावामध्ये लाल मुंगे किती आहे सांगता येते? अजाऊ दे गावात तुमच्या घरात आपल्या घरात किती मुंगे, एखाद्या वेळेला मुंगे निघतात महाराज, काय त्यांची जत्रा असते का बाजार असतो काय माहिती नाही, कधी कधी निघतात खोलीमध्ये, सगळ्या भिंती खालचा सगळा परवार असा गच्च भरलेला असतो, तेवढंही नाही वाजता येणार, आणि अशा मुंग्या जगात किती असतील? ह्या सगळ्या मुंग्याची उत्पत्ती कुठून झालेली आहे? ब्रह्मदेवापासून. मग तर तुम्ही सांगा, जर मुंग्या एवढ्या तर त्याचे पार्ट वेगवेगळे ना, डोळे वेगळे, प्रत्येक मुंगीला 2 डोळे, त्या डोळ्या तो डोळा फिट करायचा तर ते वायर वगैरे असेल काय, कसं फिट केला करत असेल, कोण फिट करत असेल, एवढी एवढी मुंगी आणि तिचे सगळे पार्ट त्या मेंदूला जोडायचे, कसे जोडले जात असतील? डोकंच काम करत नाही महाराज, एवढं लक्षात येत आहे की आपल्याला डोकं आहे पण ते काम नाही करत. त्याला सगळं करण्याकरता हाय पॉवरच्या 4 मशीन आहेत बुद्धीच्या, त्याला 4ही त्याने वापरून पाहिलं तरी त्याच्या लक्षात आलं नाही की समोरचं पार्ट घेतलेला कोण आहे? पप्पा आहे. आता विचार करा, जर त्याच्या पोराला तो ओळखू येईना गेला तर कीर्तनकार ओळखील का? अत्यंत काय 2-4 शब्द कोणाच तरी ऐकलेलं राहते, तेवढंच बसवलेलं राहतं, तेवढंच उड्या मारतात, त्याच्यात 4-2 गोष्टी आपल्या हसवायच्या बसवतात, किती अक्कल राहते ना? गीतेचा श्लोक वाचायला दिला तर ते वाचता येतो का काय माहिती? लोक मूर्ख असल्यामुळं आमचे धंदे चालतात. कीर्तनातून काय घ्यावं, कीर्तनकाराकडून कशाची अपेक्षा करावी, कशाकरता साधू संतांनी कीर्तनाची ही परंपरा माध्यम निर्माण केलेलं आहे, काय कीर्तन आहे, वाटोळं केलं महाराज समाजाने, वाटोळं केलं या साधनाचं, अन्यथा कलियुगामध्ये उद्धाराचं मुख्य साधन कीर्तन म्हणून शास्त्राने संतांनी समोर ठेवलेलं आहे. कलियुगी उद्धार पडा सुखे करा हरी कथा सर्वथा हे तरील कथा सुख करी कथा मुक्त करी कथा याची बरी विठोबाची कितीतरी प्रमाण आहे महाराज. आणि म्हणूनच जी कथा मुक्तीचं साधन आहे, जी कथा कथा करणाराची आई आहे, तिला जर बाजारात कोणी उभं केलं तर तुकाराम महाराज असं तळतळतात महाराज. केलाय कधी विचार सत्य करून पुण्य होतंय का पाप होतंय याचा?
सावधान सप्त करणारी मंडळी, खरंच तुम्हाला तुमचं चांगलं व्हावं म्हणून जर सप्त करायचं असेल तर थोडं तुकाराम महाराजांच्या सोबत जा, तुकाराम महाराजांच्या सोबत जा, नाथ महाराजांच्या सोबत जा, ज्ञानोबांच्या सोबत जा. आणि कसा सप्त करावा त्याच्यात कोण काय आहे, काय आहे, अमृत आहे, अमृत आहे. जे मेलेल्या माणसाला तर नाही पण मरायला लागलेल्या माणसाला काय करतं, जिवंत बनवतो. त्याच अमृतामध्ये जर विष पडलं, ज्ञानोबाऱ्या म्हणतात, बोला ज्ञानोबाऱ्या म्हणतात, अमृते तरीच मरीजे जरी विशेषी सेविजे. अमृतानी ही मनुष्य मरतो जर विषाबरोबर त्याचं सेवन केलं तर, कारण ते विष पडल्यानंतर अमृतच राहत नाही. कसं कीर्तनात तरीच नरका जाईजे हे जरा वाचा, वाचा. आपल्या तुकोबाराने लिहिलेलं आहे ना, आपल्याकरता लिहिलेलं आहे. धिंगाणा नसतो का मेंढरला उधळल्यासारखं लोक जे करतात ते नका करू. तो वावरावर घेतला आणि तो घेतला. कीर्तनामुळं जर समाजाचं, तुमच्या गावाचं पतन होत असेल, नरकाला जावं लागत असेल, तर असे सप्ते न करणं चांगलं नाही. हे दोष टाळून अशा प्रकारचे सप्ते करा, कीर्तन करा, भक्ती करा, ज्या दोषामुळं ते उद्धाराचं साधन न राहता अधोगतीचं साधन बनतं. हे दोष टाळलेच पाहिजेत. आम्ही हे नाही म्हणत की तुम्ही कोणाला दक्षिणा देऊ नका. महाराज आज आज दान देण्याकरता भगवंताची भक्ती करणारा शिवाय कोण पात्र आहे? दक्षिणा द्या, अवश्य द्या, खूप द्या. त्याला कोणाकडे हात पसरायची वेळ येणार नाही. अशा प्रकारची दक्षिणा द्या. पण जर कथेचा बाजार तुम्ही केला, कथेची विक्री करण्याकरता तुम्ही कारणीभूत झालात, तर घेणारा नंतर जाईल, देणारा पहिल्यांदा नरकात जातो, अशी वाक्य आहेत तुकोबाऱ्यांची. कथा करून या बोलत द्रव्य देती देती पहिले देती, कारण याने नाहीच दिलं तर तो कसं काय घेणार आहे. म्हणून या सप्त करणाऱ्याचं हे उपकार असतं की हे एकटे नाही, गावाला घेऊन जातात, कारण वर्गणी गावाची असतो ना. दक्षिणा देण्याबद्दल, दान देण्याबद्दल कोणाचा विरोध असण्याचं काही कारणच नाही आहे, कारण शास्त्राने ते सांगितलेलं आहे. दक्षिणा रहित यज्ञ तामस यज्ञ म्हटलेलं आहे. काय दक्षिणा रहित यज्ञ तामस यज्ञ आहे? विधिहीन मत्सृष्टान्नम मंत्रहीन मदक्षिणम तामस, तामस यज्ञाचे ते गुण आहेत. दक्षिणा द्यावी, खूप द्यावी, आदराने द्यावी. फक्त बाजार नाही व्हावा, राव नाही अशा प्रकारचा करा, धंदा नाही मांडणार, विक्री नाही व्हावी. माते परिस थोर कथा भाडं घेता, हा मी कशा करता सांगितलं, तर ज्याला एवढीही अक्कल नसते, ब्रह्मदेव किती मोठा अक्कलवान, बरं त्याला सुद्धा कळालं नाही की हा आपला बाप आहे. होती म्हणे तुम्हाला काय माहिती, तुम्हाला इचारायला आलता काय? त्याला कळालं नाही असं विधान तुकोबार आहे. कसं काय करतात ब्रह्मादिका न कळे खोळ, आणि पुन्हा अधिक म्हणजे कोणती घ्यायची? काही लोकांच्या तिकडं श्रीरामपूरकडं बऱ्याच लोकांच्या आडनावच काय आहे, अधिक. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही अधिक बरेच झळकत होते. त्या अधिक आडनावाचे लोक नाही सांगितलेले इथं. आधी म्हणजे हे आहेत त्यांच्या आधी असे त्यांच्या जवळचे, मग ब्रह्मदेव, त्याची आई यशोदा, त्याचा बाप नंद,
हिजी जवळची मंडळी आहे, ज्यांनी त्यांनी अवतार घ्यावा म्हणून साधना केल्या, प्रयत्न केले. महाराज हा ब्रह्मदेव तिथे गेला होता, ब्रह्मा इंद्र आणि बरोबरी शिव चालले सर्व शराब दिसी. त्या ब्रह्मदेवाला सुद्धा नाही कळालं, कशावरून कळालं नाही, तो प्रसंगच तसा घडलेला आहे. आपल्याला सगळ्याला माहिती आहे तो प्रसंग, ज्या वेळेला ब्रह्मदेवाला कळलं की गोकुळामध्ये काल्याचा विशेष आनंद आहे, महाराज मुक्तीच्या आनंदापेक्षाही सरस आनंद आहे काल्याचा. वैष्णवांचा हा दावा आहे, म्हणून वैष्णवांचा परमपुरुषार्थ मोक्ष नाही आहे, वैष्णवांचा परमपुरुषार्थ हा आनंद आहे, भक्तिरस आहे. चहु पुरुषार्थाचे श्री भक्ती जैसी. गुलाबराव महाराजांनी पाच पुरुषार्थ मांडलेले, पंचम पुरुषार्थ हा भक्ती मांडलेला आहे. आणि तो पुरुषार्थ म्हणजेच काला आहे. काला काला म्हणजे हे दहीन भात हे नाही, हे त्याचं प्रतीक आहे, हे प्रतीक आहे. खरं ही पद्धत कुठून सुरू झाली मला काही कळतच नाही. थोडे माझा याच्याविषयी आक्षेप आहे बरं का. भगवंताने मडके फोडले पण ते दह्याचे काल्याचे नाही फोडले, ते लोण्याचे फोडले. आणि काला केला तो ते गोकुळात नाही केला, तो गाई राखायला गेल्यानंतर वृंदावनामध्ये काला केला. तो मडक्यात कसा काय कुणी आणला काय माहिती. ठीक आहे, पीछे से आई आगे ढकायला चालत आलेलं आहे. पूर्वी काही कीर्तन नव्हते महाराज, लोक सप्ते करायचे, सात सात दिवस अखंड नामस्मरण करायचे, शेवटच्या दिवशी दिंड्या बोलवायचं. मग आता काय करायचं, म्हटलं चला दही अंडी फोडा फोडा फोडा. आळंदी पंढरपूरला फुटत आहे, मग पैठणला फुटली की चौकड फुटली. तर त्याचं हे असावं कारण असं मला नक्की नाही सांगता येत. पण काला भगवंतांनी केला तो शेतात केला, वृंदावनामध्ये केलेला आहे. गोपाळा समवेत अशा प्रकारचा केलेला आहे. तिथे काही ते वर बांधलेलं होतं ना, असं त्याच्यातला काही संबंध नाही. शिंके बांधले यायले वरी हे गोकुळात लहानपणी लहान असताना आहे, ते काल्याचा नाही संबंध, तिथं लोण्याचा संबंध. तर ब्रह्मदेवाला कळालं, कळालं कसं काय, त्यानं पेपर वाचला सर. पेपरमध्ये ठळक होतं की देव काल्याच्या आसेनं गोकुळामध्ये गेले, वेषांतर करून गेले, मासे बनले, पण त्यांना काला मिळू दिला नाही. ब्रह्मदेवाला वाटलं नक्की विशेष आहे महाराज. आता देव म्हणजे उच्च प्रकारचे विषय भोगणारे जीव. देव चहा पित नाही, ते आपला असला अमृत पितात महाराज. देव येड्या बाबळी खाली नाही बसत. ते कल्पतरू खाली बसतात. आश्चर्य वाटेल तुम्हाला, प्रत्येक देवाकडे विमान असतं आणि ते विमानही एवढं सुधारित आहे, त्याला इंधन नाही भरावं लागेल, त्याला ड्रायव्हर नाही ठेवावा लागत. कमी माणसाला जायचं तर ते छोटं बनतं, जास्त लोकाला जायचं तर मोठं बनतं. रोड कोणाला विचारावं लागत नाही, नुसतं जाऊन बसलं केक कर जावळा दिशी येतं खाली उतरतो नुसतं सांगितलं की असले मी माझंही आहे, तुम्ही जाऊन बघून या. नाही म्हणून मला सांगा नाही म्हणून मी कोण सांगणार नाही. आजही स्वर्गामध्ये अशी काय आहे विमान आहे, तिथलं एक विमान हे रावणाने आणलं होतं, पुष्पक विमान. त्याचा तो सगळा हे गुणधर्म आहे की तो असे विमान आहे. कितीतरी सगळं जेवढे भोग आहेत शब्द
बरेच तिथं गायन करायला गंधर्व आहेत, बाल नाही म्हातारा नाही तरुण ओरिजिनल गंधर्व आहे. नृत्य करण्याकरता नट्या नाही अप्सरा आहे त्याच्यामध्ये, रंभ आहे, तिलोत्तम आहे, उर्वशी अशा प्रकारचे हा गंधर्व गात गाणी रंभे ऐशिया नाचणे अशा प्रकारचे अति उच्च प्रतीचे भोग भोगणारे हे देव ज्या अर्थी काला मिळावा म्हणून वेश बदलून जातात म्हणजे काल्यामध्ये निश्चितच काय विशेष आहे. अर्थात स्वर्गातल्या आनंदापेक्षा काल्यामध्ये असणारा आनंद हा सरस आहे, श्रेष्ठ आहे. आपल्याला मिळायला पाहिजे, कोणाला वाटलं ब्रह्मदेवाला, पण हा देत नाही आहे, तो फक्त गोपाळांना वाटतो. सगळी चौकशी केली ना अगोदर माणसं खाली पाठवून, या कोणाला काला वाटतो, कधी वाटतो, हे सगळं सगळं रेकॉर्ड त्याच्यासमोर आहे. मग त्याने विचारतात डोके तर आहेत, डोके बाजच राहतात नाही, वरचे लोक बिन डोक्याचे कसे काय राहतील. विठ्ठल त्यांनी विचार केला गोपाळांना वाटतो, दुपारी वाटतो, मशीन फिशे कशाला बनायचे, गोपाळ बनला महाराज तो. कोण? ब्रह्मदेव गोपाळ बनला, पण तो आतून नाही बनला. गोपाळ बनला आतून नाही बनला, वरून वरून बनला, म्हणजे गोपाळासारखा बनला. गोप म्हणजे पोरांना सांगतात आईबाप, अरे बाळानो माणसाने सज्जनासारखं वागावं, म्हणजे तुम्ही सज्जन बना ही अपेक्षा बापाची बी नाही पोराविषयी, फक्त सज्जनासारखं काय करावं त्यांनी, वरून वरून व्यवहार करावा. कारण हेच नसतं सज्जन तर पोरगं कसं काय सज्जन होईल. अर्थात डुप्लिकेट अशा प्रकारचा गोपाळ झालेला आहे, जसं चोऱ्या करणारे वारकरी होऊन दिंडीत किंवा मग मठात येतात कीर्तनात येतात आणि जाताना चांगली दिसली महागाची असली मग कोणाची का असत नाही, पायात घालून जातात, लक्षात येत नाही. कारण तो येताना वारकरी होऊन आलेला राहतो. नेहमीच्या लोकांची तरी माळ लहान असल, टपोरी राहते, कोणाला संशय येत नाही. तो ब्रह्मदेव गोपाळ बनला. आता गोपाळ म्हणजे ते गुरु राखणारे, ते काही इंग्लिश स्कूलमध्ये जाणारे नव्हते, मराठी साहित्य संमेलनामध्ये बोंबलणाऱ्याचे काट्टे कुठल्या शाळेमध्ये असतात याचा थोडासा सगळे समाचार घेऊन जाहीर करायला पाहिजे. शाळा कोणाची आहे, तिथं पोरं कोणाची जातात, किती पैसे घेतले जातात. बरं भ्रष्टाचार कमी व्हावा तर ही कीड इथूनच अशा प्रकारची कमी झाली पाहिजे. हे मुळातच देशाला लुटण्याकरता ते शिक्षणाला जातात, तर ते तिथे गेल्यावर काय करणार आहे दुसरे. तर मुळातून अशा प्रकारची घाण काढायला पाहिजे. पाठ्यपुस्तकामध्ये विषय असले पाहिजे की देशाला जर कोणी फसवत असेल, देशाला लुटत असेल, तर त्याच्याविषयी मुलाच्या अंतःकरणामध्ये असा तिरस्कार निर्माण व्हायला पाहिजे. गोपाळासारखा झाला. कोण? ब्रह्मदेव. कशाकरता? काल्याचा आनंद मिळवण्याकरता घुसला महाराज त्यांच्यात. आता खूप पोरं होती, लाखोनी भगवंताचे सवंगडी होते, तरी शाळेतली नाही पोरं, गुराखी पोरं. ते गुराखी पोरग जर एखादं डोळ्यासमोर आणलं तर तुमच्या लक्षात येईल, गुराखी पोराला पठ्ठा नसतो. गुराखी पोराच्या चड्डीला पठ्ठा लावलेला असं तुम्ही कुठं दिसलं नाही. महाराज
नाडी राहत नाही तर पट्टा कुठं राहतो, नाडी तुटलेली राहते. करदुड्याला ती चड्डी खवीत येते, करदुड्याची चड्डी काय एका बाजूने वरण एका बाजूने खाली जसा काही कल हेल कल्लाय उसाचा. गाड्याला जसे मागे दिवे तसं बसून बसून मागचं काही ठिकाणी फाटलेलं बरं की बरं, शर्टाला गुंड्या नाही आणि ती इनन फिनन ती मध्ये ते फासन तीन त्याचा काही संबंधच नाही ना. गुराखी पोर तसाचा हा बनला. भगवान स्वतः काला वाटायला मध्ये उभा राहिलेले, सगळ्यांना गोल बसवलेलं होतं, मला 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 सगळे अशा प्रकारचे हात पुढं करतायत. भगवान प्रत्येकाच्या हातावर ठेवतायत, याने बाकीच्याचे पुढं येऊन हात पुढं करायचं, पण हा पुढं आला की याने तोंड फिरवायचं आणि तिकडल्या बाजूला वाटायचं. सगळं विचित्रच आहे महाराज. चोराला पकडायला जर पोलिसाची गाडी निघाली तर हर्ण वाजवीत जायला पाहिजे का? हर्ण वाजवीत गेल्यावर ते थांबणार आहे रोडवर. सगळं ठरवूनच असतं मला नक्की नाही माहिती हा, पण अशी शंका यावी अशा प्रकारची वागणी राहतात त्यांची. म्हणजे आम्ही इकडं जातो तुम्ही तिकडच्या बाजूला जा. फोन आल्यावर हा निघालेलो जर त्यांना तोंड भर फिरवायचं, मग हात मागं जायचं, पुन्हा तिकडल्या बाजूने मध्ये घुसायचं, तोपर्यंत तिकडचे वाढ होऊन जायची, तो तिथं आला का त्याने पुन्हा तोंड फिरवायचं. सगळ्या पोरांच्या हातावर चार चार वेळेला काला आला, पोर तृप्त झाले. पात्र बी नाही याला, पात्र बी नाही. पहिल्यांदा त्याला वाटलं की गर्दीमुळं होत असेल, पण आता हुशारच होता ना तो, त्याच्या लक्षात आलं गर्दी नाही दर्दी आहे. जाणून बुजून आपला हात काय करतोय हा टाळतोय, म्हणजे यांनी ओळखलंय की हे आपल्यातलं नाही. चौकशी होण्याच्या अगोदर बाहेर निघा. सोखुशीनी अक्कल हुशारीनी निघाला बिचारा बाहेर, बाजूला गेला, आता जवळ गेला होता. काला वाटणारा त्याचा बाप होता, यानं त्याला ओळखलं नाही. यानं तर त्याला ओळखलेलंच होतं ना, ईश्वर आहे. दिला का नाही, का दिला नाही? तो तुमच्या आमच्यासारखा मोहग्रस्त नव्हता ना. नालायक असेल तर पोराला इस्टेट सुद्धा देऊ नये महाराज. पण एखाद्या नोकरी फिवकरी लावून देशाचं तर वाटोळं करूच नाही ना. मी काय शब्द वापरलाय? जर नालायक असेल तर ज्याला ज्याची लायकी आहे त्याला जर तिथं बसवलं तर ती कामं चांगली होतात. आपली स्वातंत्र्यानंतर ही फटफजी ती का झालेली आहे त्याचं कारण हे आहे. नालायक असलं तरी मग आरक्षण म्हणून, नालायक असलं तरी वशिला म्हणून, नालायक असलं तरी अमक म्हणून, मुख्य अशा प्रकारच्या ठिकाणी जर ही मंडळी गेली तर दुसरं काय होणार आहे मग? भगवंतानी पाहिलेलं आहे, ठीक आहे पोरग आहे, पोरग आहे. ते गोपाळच बनलं असतं तर दिलाच असतं, मग काही प्रश्नच नव्हता. पण ते डुप्लिकेट सोंग घेतलेलं आहे, देवाला सोंग नाही चालत. सावधान, दुसरीकडे सोंग करत जा. आपल्याला सोंग करायच्या सवय लागलेली आहे. बायको पुढं सोंग करतो, पोरा पुढं सोंग करतो, बापा पुढं सोंग करतो, तसं देवा पुढंही काय करायला जातो, सोंग करायला जातो. तुझ्या बापाचा बाप आहे देव, तिथं सोंग नाही चालत. काल्याचा हा अधिकारी नाही आहे, नाही दिला भगवंतानी काला मारा. बाजूला गेलं पण मग काला खायचा ती आशा त्याला पुढं जाऊ देईना गेली. इकडं जावं तर मग त्यांनी ओळखलेलं हे त्याच्या लक्षात आलं, काय करावं काय करावं, अहंकार जागा झाला त्याचा. ब्रह्मदेव ब्रह्म त्याला सोसायटीत निवडून आलेलं किती का रोबाब गावाचं होतं, सोसायटीमध्ये भीक मागून. आम्ही तर जगाचा मंत्री आहे म्हणून ब्रह्मदेव आहे, मला काला देत मला मला काला नाही, मला नाही तर मग कोणालाच नाही.
अहंकार असतो, अहंकार त्याचा जागा झाला ते म्हणे याचा कालच संपून टाकतो, नाक घासलं पाहिजे माझ्या समोर येऊन त्यांनी काय केलं, त्यांनी काय केलं तिथं जी वासर होती यांची चरायची बरेच किडनॅप केली, वासर उचलली, वासरच सगळी उचलली थेट ब्रह्मलोकाला नेऊन ठेवली, तर काला झाला होता बरेच जण सगळे पोटं भरलेली होती, हा पहिल्यांदा मुलाला खाऊ घालायचा मग हा खायचा, वरणी पाहिलो वासर दिसाना गेली आरडा ओरडा केलं, अरे वासर नाही वासर नाही, जा म्हटले तुझे लांब गेले असतील घेऊन या वासर तोपर्यंत मी खातो, हा कात बसला, पोरं लांब केले उचलले, पोरं पोरं उचलले, कारण याला एकट्याला काला नाही करता येतं, एकट्याला काला करता येत असं तर वैकुंठात केला असता यानं, पण तो का म्हणे काला म्हणजे याला एकट्याला नाही काला करता येत, त्याला गोपाळ लागतात, गोपाळ नेले हा काय करणार एकटा, अ किती बी चांगला कीर्तन करायचा असं म्हणणारेच नसले, ऐकणारे नसले काय करेल हा डोंगरावर काय उड्या मारेल काय, गोपाळाशिवाय देवालाही नाही काला करता येत, ते गोपाळ ब्रह्मलोकात नेऊन टाकले आणि मग खाली आला याची फजिती पाहण्याकरता, हा वर जाऊन येईपर्यंत इथलं एक वर्ष झालं होतं, तो काही काळी पिवळी नाही गेला असेल कवर, तिथला कालावधी खूप मोठा आहे इथला खूप छोटा आहे, एक वर्ष झालं आता बऱ्याच वेळ झालं पोरं नाही आली म्हणून याने पाहिलं पोरं दिसत नाहीत, मग याने अंतर्मुख होऊन पाहिलं लक्षात आलं की आपल्या चिरंजीवाने पराक्रम केला आहे, ब्रह्मलोकात आहेत महाराज, जशी वासर होती जसे पोरं होते सगळे रूप त्याने धारण केले, तसेच वासर बनला, तसेच कोणाचं फेगडं चालत होतं तर फेगडंच चालायला लागलं, कोणाच्या गळ्यामध्ये जसा कंडा होता तशाच प्रकारचा कंडा, सगळे पोरही तसेच स्वतः सगळ्याची रूपं काय केली धारण केली आणि पुन्हा खेळायला, तो खाली यायला आणि यांचा खेळ सुरू काल्याचं सुरू झालं, तू ब्रह्मदेव असं तोंड झाला, अरे यांना तर आपण वर नेऊन ठेवलं हे खाली आले कसे काय, बहुतेक आपण एका रस्त्याने गेलो आणि यांनी जाऊन आणले काय की, पुन्हा पळालं वरती, वर जाऊन पाहतो तर वर निद्रेमध्ये पोर आहेत, तेच आहे ते त्यानं मोबाईलमध्ये चांगला फोटो काढून घेतलाय, खाली आले तर खालीही तेच आहेत, मग त्याचं चार डोके महाराज एकही चालना गेलं, कारण त्याला माहिती आहे की एका साच्यातून आपण एकच अशा प्रकारची मूर्ती काढतो, हे दोन दोन रूल कसे काय पिक्चरमध्ये ठीक आहे बा, आवळे जावळे असले तर सारखे वाटत असतात, सारखे नसतात महाराज, किती गो त्याच्यात काय असतं फरक राहतो, चार पाच जणाचे मेंढे असल्या भरपूर मेंढे असले की नवीन पानाला वाटतो तर हे कशी काय वेगळे करतील, सगळ्या मेंढ्या काय दिसत्या सारख्या, ह्यांद्र्या तुला सारख्या दिसते ते बरोबर तो त्यांना ओळखतात, हे सारखे कसं काय, त्याला काहीच कळायला गेलं, मग त्यांनी भगवंताचं ध्यान केलं अर्थात विष्णूचं, भगवान प्रगट झाले ते म्हणे देवा तुम्ही मला सृजन मंत्री केलेले अजून दुसरा केला की काय, हे दोन दोन कसे काय, भगवान म्हणतात भावळ्या नीट पाय, भगवंतानी कृपा केली त्याच्यावर त्याला दिव्यदृष्टी प्राप्त झाली आणि मग पाहायला लागला तर त्या पोराच्या रूपाने आणि वासराच्या रूपाने पप्पा पप्पा, मग शरण गेला ते म्हणे देव मला माफ करा मी नाही ओळखलं, कोण म्हणतोय ब्रह्मदेव म्हणतोय भगवंताला की देवा तुम्ही आहात या रूपामध्ये हे मी ओळखलं, ब्रह्मादिका नकळे कोळ मला माफ करा, माफ केलं भगवंताने काला नाही दिला महाराज, तिथं वर्णन नाही असं, तो शरण आला त्याला माफ केलं, शिकवण दिली पदाचा अहंकार धारण करू नको, तुला बसवलेलं आहे आणि मग ज्याने बसवलंय तो कधी फेकू शकतो, ढळ
जी खोळ धारण केलेली होती ती अशी होती की जवळचे माणसं सुद्धा त्याला निश्चितपणानं ओळखू शकत नव्हती. महाराज साशंकित होत होत, कोण आहे नेमका हा, कोण आहे? भगवान शंकर दर्शनाला आले. नारदाने त्यांना सांगितलं, अहो तुम्ही शंकर भगवान इथंच आहेत अजून, भगवंताने बालरूप धारण केलेलं आहे. आणि मग काय, याचे शंकर थांबतात उठले, महाराज माझ्या प्रभूंनी अवतार धारण केला आहे, बालरूप घेतलेलं आहे आणि मी इथं आहे. थोबाडात मारून घेतल्या तुमच्या. भगवंताच्या प्रत्येक अवताराचे साक्षी भगवान शंकर आहेत आणि सामान्य रूप धारण केलेलं आहे. सामान्य महाराज आमच्या मामासाहेबांची शिकवण आहे, साधी राहणी उच्च विचारसरणी. माणसाचं राहणं साधं असावं, सर्वसामान्य अशा प्रकारचं असावं, लोक जसं राहतात तशाच प्रकारचं राहावं, विचारसरणी उच्च असावी. मोठी माणसं त्यांचं राहणं साधं असतं, जे लय राहण्यामध्ये खडखड करतात ना त्याचं आत्य साधं राहतं, मग ते राहण्यावरून उच्च लोकांना दाखवायचं असतं. साधे संन्याशाचं रूप धारण केलेलं आहे. भगवान शंकर गोकुळामध्ये आलेले आहेत, भगवंताच्या बालरूपाचं दर्शन करायचंय. भगवान शंकर गोकुळात येण्याच्या अगोदर पुतना आणि माबळ भट येऊन गेलेला होता, त्याच्यामुळं गोकुळवासियांचा त्यातली त्यात नंद यशोदेचं अशा प्रकारची मान्यता तयार झाली होती की याचं अनिष्ट करण्याकरता असुर येत आहेत आणि मग कुणीही आलं तरी त्याच्याकडं त्याच नजरेनं पाहिजे. अवघडच आहे महाराजी, मान्यता फारच अवघड आहे. नंदाने सांगितलं, यशोदे अपरिच व्यक्ती असेल तर याला बाहेर आणायचं नाही आणि त्याच्या जवळ त्याला द्यायचं नाही. कोणी असं म्हणतो, अपरिचित असेल तर त्याला द्यायचं नाही. आणि भगवान शंकर आलेले सकाळी सकाळी आले, एकेकर जळगावसारखंच गोकुळ भाविक गाव होत. रस्त्यावरून चाललेले आहेत, पायात खडावा आहे, व्याघ्रांवर कमरेला गुंडाळलेला आहे, रुद्राक्षाच्या माळा आहेत, जटावरती बांधलेल्या आहेत. भगवान शंकर भगवान विष्णूचं ध्यान करतायत आणि सतत भगवंताच्या नामाचा जप चालू आहे. हरी 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 मंत्र हा शिवाचा. देवाकडे ज्याचं लक्ष असतं जगाकडे त्याचं लक्ष नसतं, आणि जगाकडे ज्याचं लक्ष आहे त्याचं देवाकडे, कारण लक्ष एकच आहे. लक्ष एकच आहे, एक म्हण तुझ्या अवघ्या भांडवला वाटिता ते तुला येईल कैसे, म्हणवनी दृढ धरी पांडुरंग द्या लावी संग प्रारब्धाचा. अंतर्मुख होऊन देवाचं चिंतन करत होते, लोक नमस्कार करत होते, पण सरळ चालायचे काय नाही. सगळ्या गावात चर्चा आहे, कुणीतरी साधू आलेले आहेत, त्या बाया याला काही पत्रक फित्रक छापावं नाही लागत मरत, काही सेकंदामध्ये सगळ्या गावामध्ये होऊन जायचं. खेडेपाड्यात गेला गोकुळ एक खेडं होतं, फार काही मोठं शहर होतं असं काही नाही. साधू बाबा आलेले बाय असं गटगटने टोळक्या टोळक्याने जमायच्या पाहायच्या. आता काय माहिलाच नाही बाबाचं तेज किती आहे. दुसरी म्हणली त्याला काय मरी आली, लिटर लिटर दूध पित असेल अ काय घेणार नाही मारे, ह्याच्या काय हिच्या घरचं पित होता तो का पितो का नाही हेही माहिती नाही, पण कल्पना. नंद बाबाच्या वाड्यात गेले सगळ्या गोवळ्यांनी मागू. यशोदा कृष्णाला स्नान घालून श्रृंगार करत बसलेली होती. आज महाराज देवाचा श्रृंगार ज्याचा चालू आहे जगाशी काय घेते. अल्लक निरंजन भगवान शंकरांनी अल्लक गाजवलेली आहे. यशोदा आज बसलेली आहे, तिच्यापर्यंत काही तो आवाज गेलेला नाही. पुन्हा भगवान शंकर म्हणतात, प्रभू
दर्शनाला आलेलं आहे. दर्शनाला एवढा विलंब. भगवान म्हणतात ज्या रूपाचं दर्शन करायचं आहे ते यशोदेच्या ताब्यात आहे. या रूपाचं दर्शन हवं असेल तर मी आत्ता उभा राहतो, पण तुम्हाला त्या रूपाचं दर्शन हवं आहे ते माझ्याही ताब्यात नाही आहे, ते यशोदा मैयाच्या ताब्यात आहे, तिकडंच तुम्हाला वशीला लावावं लागेल. पुन्हा अशा प्रकारचे अल्लग गाजवलेले आहे. बराच वेळ झाला दरवाजा उघडत नाही. यशोदेची सखी असणारी मैत्रीण तिनं मागचा दरवाजा उजून तिथं गेली, पाहते तर ती कृष्णाला श्रृंगार करते. तिनं सांगितलं, यशोदे यशोदे, अगं हे पोरग आल्यापासून आहे ना तुला काही सुचत नाही, तू त्याच्याशिवाय दुसरा कसलाच विचार करत नाही. यशोदा म्हटले, खरं आहे का ते तू बोलतेस ते अक्षरशः खरं आहे, हा आल्यापासून मला दुसरं काहीच लक्षात राहत नाही, सतत हाच लक्षात राहतो, मी याच्याच सेवेमध्ये राहते. अगं बाहेर साधू बाबा आलेले आहेत, फार मोठे आहेत, लोक किती काही त्यांचा नमस्कार करतात ते कोणाकडंच पाहत नाहीत, अंतर्मुख अशा प्रकारची त्यांची वृत्ती आहे. कुठ चल त्यांना भिक्षा दे. झालं, कृष्णाला पाळण्यामध्ये झोपवलेलं आहे. यशोदा मैयानं मोठं ताट भरलेलं आहे. यशोदा मैया अतिशय उदार होती, साधू संतांची सेवा करण्यामध्ये तर हात खंडा होता. भिक्षेला आलेले आहेत महाराज, 10 माणसाला पुरेल एवढं पीठ घेतलेलं आहे, किलोभर डाळ घेतलेली आहे तुरीची, 7-8 बटाटे घेतलेले आहेत, जिरी मोहरी गावरान तूप तेल तिखट मीठ सगळं स्वयंपाकाचं साहित्य भरलेलं आहे. अगं काही दक्षिणा पण घे. दक्षिणेला मोत्याची माळ घेतलेली आहे आणि ते मोठं भरलेलं ताट घेऊन यशोदा माता बाहेर आलेली आहे. हीच ती मैया आहे. बाबा मला क्षमा करा, पोराची सेवा करत होते मी, तुमचा आवाज मला ऐकायला आला नाही, मला क्षमा करा. भगवान शंकरांनी महाराज मनोमन यशोदा मैयाला दंडवत घातला. जिला भगवंताच्या सेवेचा अवसर प्राप्त होतोय केवढी भाग्यवान आहे. मी शंकर आहे, मला दर्शन नाही मिळत आणि रात्रंदिवस हिच्या मांडीवर तो खेळतोय, केवढी भाग्यवान आहे. नमस्कार केला. घ्या बाबा भिक्षा पाहिजे. बाबांनी त्या ताटाकडं पाहिलेलं आहे, मान हलवलेली आहे. मैया ही भिक्षा नाही चाहिए, ही भिक्षा मला लागत नाही. यशोदेला वाटलं कशी येडीच आहे, मी गवळणच. अरे कोणाला काय भिक्षा द्यावी की ज्याची त्याची पात्रता ओळखून द्यायला पाहिजे ना. एवढे मोठे बाबा आणि एवढी एवढी दक्षिणा. मोठ्या बाबाच्या दक्षिणा सुद्धा काय असतात. मंत्र्याकडून काम करून घ्यायचं, तिथं लाच द्यायची असेल तर 10 रुपयाची नोट काढून रोडवर एखादं उभं असेल दिलं चालता चालता 10 रुपये द्या म्हणतो साहेबजी. हरे सगळ्याच्या दक्षिणासारखे. तुम्हाला माहीत नसेल महाराज, उत्तर भारतामध्ये साधू लोक जास्त आहेत संन्यासी, तिथं अशी प्रथा आहे संन्यासाला जर जीव घालायचा असेल तर दक्षिणा द्यावी लागते. दक्षिणा विना जेवण घेतच नाही ते, दक्षिणा द्यावीच लागते. आणि आश्चर्य आहे की जे मग त्यांच्यामध्ये असे स्तर आहेत, काही महंत असतात, काही मंडलेश्वर असतात, काही महामंडलेश्वर आहे, तर महामंडलेश्वराच्या दक्षिणा लाखाने असतात, लाखाने. चला चहा प्यायला, सगळे अर्ध पाणी टाकले घ्या. सगळे बाबा लोक महाराज बीमार करून टाकले तुम्ही. साधूला जरी घरी न्यायचं तर त्याचा पूर्ण सत्कार करायला पाहिजे. तसा होत असलं तर घरी न्यावं, नाही तर मग लांबून हात जोडावे. यशोदा घरात गेलेले, ते ताट बाजूला ठेवलेले, महाराज दुसरं ताट घेतलं, हिरे मोती माणी असं रत्नाने ताट भरून आणलं. बाबा घ्या आता. भगवान शंकरांनी पाहिलेलं महाराज साधूला याचं कौतुक नसतं, आणि त्याचं कौतुक असेल तर तो
साधूच नाही, साधूच नाहीये. साधूच्या दृष्टीनं खडे आणि रत्न, सोनं आणि माती ही साधूला सारखीच असते. सोने आणि माती, सोने आणि माती, समान चिंते. सोने आणि माती, सोने आणि माती, समान चिंते. समान हे चित्ती तो रवित्त धन, ते माझ मृत्यू के समान. भगवान शंकराला काय त्याच विशेष? भगवान शंकरांनी सांगितलं, मैया ये भिक्षा नाही चाहिए. मैया घाबरली, बाबाला पीठ आणलं तर ते पाहिजे नाही म्हणतात, धन आणलं तर पाहिजे नाही म्हणतात. काय पाहिजे बाबा तुम्हाला? सांगा, तुम्हाला जे हवं आहे ते सांगा. जर माझ्याजवळ असेल तर नाही म्हणणार, नाही निश्चित देईन. काय हवं आहे तुम्हाला? भगवान म्हणतात, मैया जगात आज ते तुझ्याजवळच आहे, फक्त फक्त तुझ्याजवळ आहे. आणि म्हणून तर मला इतक्या लांबून यावं लागलं. काय पाहिजे मैया? तुझ्या लालाचं दर्शन हवं आहे, मग मात्र यशोदा माझं. या बाबाला कधी पाहिलं नाही, या बाबाचं नाव कधी ऐकलेलं नाही, आणि हा म्हणतो तुझ्या लाला, त्याला काय माहिती मला लाला झाला. नक्की मागे जसे राक्षस वेगवेगळी रूप घेऊन आले होते वरच अनिष्ट करायला, त्याचे तर हा कोणीतरी असला पाहिजे. त्याने सांगितलं, माफ करा बाबा, मला माफ करा, माझ्या पतीची आज्ञा आहे, अपरिचित व्यक्तीजवळ पोराला द्यायचं नाही, नाही मी त्याला बाहेर आणू शकत, थंडी हवा आहे. बाबा म्हणतात, मैया ज्याच्या संकल्पाने हवा निर्माण होते त्याला ही हवा काय बाधणार आहे? तू काळजी करू नको, घेऊन ये. तिने सांगितलं, आणणारच नाही. शंकर म्हणतात, फार लांबून आलोय मी, फार लांबून आलोय, कैलास होऊन आलो. कैलास होऊन आले तिथं भगवान शंकराचं दर्शन करायचं, इथं कशाला आले? भगवान म्हणतात, शंकराचं दर्शन तर कधीही करता येत, पण तुझ्या लालाचं दर्शन करण्याकरता युग युग वाट पाहावी लागते. कठोर नको बनू, आण. सांगितलं, माझ्या पतीची आज्ञा आहे, परिचित व्यक्तीजवळ व्यक्तीला
पोरग दाखवायचं नाही मोठा कठीणच प्रसंग झाला. यशोदा तटीला पेटलेली आहे. बाबांनी सांगितलं जोपर्यंत दर्शन होत नाही तोपर्यंत मी इथून जाणारच नाही, असाच इथं उभा राहील रा प्राण सोडीन पुण्यतिथी करीन. इथं जर प्राण सोडला तर पुण्यतिथी करीन, लालाला नाही आणणार बाहेर. आता काय करायचं, शेवट भगवान विष्णूने मायेला पाठवलं, जाय काहीतरी कर. बरेच ती साध्वीच्या रूपात आलेली आहे, तिनंच यशोदेला सांगितलेलं होतं तुला मुलगा होईल म्हणून. यशोदा तिला मानत होती, तिनं सांगितलं यशोदा यशोदा जा घेऊन ये लालाला, हे अपरिच व्यक्ती नाही आहे, हे फार मोठे महात्मा आहेत. तुला सांगितलं ना मी गोकुळात येण्याच्या अगोदर मी काशीमध्ये होते, तिथं मला यांचं दर्शन होत होतं. जा आशीर्वाद घे. खरंच खरंच सांगते तू? हो. यशोदा आत गेलेली आहे, कृष्णाला घेऊन आलेली आहे. बरेच कृष्णाने शंकराकडे पाहिलेलं आहे, शंकराने कृष्णाकडे पाहिलेलं आहे. अपार प्रेम दोघांचं एकामेकांवर. भगवान शंकराने सूक्ष्मरूप बाहेर काढून भगवंताच्या पायाला मिठी अशा प्रकारची मारलेली आहे. खुश झालेले आहेत शंकर, कारण वेळ लय झालाय. नाचू लागलेले आहे भगवान शंकर महाराज, नृत्य करू लागलेले आहे त्या आनंदामध्ये. आणि नृत्य करत करत बाहेर गेलेले आहे. भगवान शंकराचे पाय ज्या ठिकाणी पडलेले होते तिथं अशी फुलं वरती आलेली आहेत. नंद बाबा आलेले आहेत, ती फुलाची अशी लाईन दिसलेली आहे. कोण आहे, कोण होतं? कोणी महात्मा होता, फार मोठे महात्मे होते. मग त्या साध्वीने सांगितलं साक्षात भगवान शंकर आहेत, साक्षात भगवान शंकर आलेले होते. नंद बाबा ज्या ठिकाणी पाय पडलेले आहे त्या मातीला वंदन करा. नंद बाबांनी साष्टांग दंडवत घातलेला आहे त्या पावलाच्या ठिकाणी. आणि मग यशोदेनं गालगोचा घेतला, त्याने सांगितलं ए तू कोण आहे रे, तू नेमका कोण आहे, कधी तुला मारण्याकरता राक्षस येतात तर कधी तुझ्या दर्शनाकरता देव येतात, तू नेमका कोण आहेस, कोण आहे तू? तो म्हणला ब्रह्मदेवाला कळत नाही तो मी आहे. ब्रह्माधिकार ब्रह्माधिकार नपळे खोळ ब्रह्माधिकान कळे कोळा ब्रह्माधिकान कळे कोळा ब्रह्माधिकान कळे कोळ ब्रह्माधिकान कळे कोळ ब्रह्माधिकान कळे कोळ ब्रह्माधिकान कळे कोळ तुहे आप ब्रह्माधिकानं कळी खोळते ही आकड धरी आली लहानपणापासूनच. भगवंतानी पुढं ज्यावेळेला गाई चारायला भगवान निघायचे, मला काही काही माणसंच काही काही माणसं भाग्याची माळच गळ्यात घालून निघालेली असतात. या बाबाचं असंच होतं, म्हणजे युद्धातून पळून गेला हा. ज्ञानोबा रे म्हणतात ते कोण साईला जिरवाने क्षत्रिया रणी पळवणी जाणे ते कोणस आहे लाजीरवाणी. हे युद्धातून पळालो तरी तिथं मंदिर आहे आणि त्याचा जय जयकार आहे. रण छोड भगवान की जय. गुजरातमध्ये डाकोरजी नावाचं स्थान आहे,
तिथं मंदिर आहे त्याचं नावच आहे रणछोड, आणि तरी लोक त्याचा जय जयकार करतात. भाग्य घेऊन आलेले काही चारायला जायचे आगाऊपणा केला गावामध्ये. शेवट नंदाला सांगायला लागलं की आता तू काय करे वासरे चारायला जा, तर तिथसुद्धा थाटातच. कसा थाट होता? मोहरी पावा पोराजवळचे असे शिंगाडे असायचे. काय आता याच्यामध्ये काही फडावं तू 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 वाजवायचे पावा. याच्याजवळ वेणू असायचं, काठी सगळ्याजवळ काठ्या असायच्या गाई पळण्याकरता. नाही मग चरायला लागल्यानंतर गाई लांब गेल्या की त्यांना वळून आणण्याकरता भगवान धावायचे. मोहरी पावा वाहे काठी वाहे धावे पाठी गाईचे. आणि मग तिथं भगवंतानी गोपाळांना अनेक जन्मात त्यांनी जी भक्तीची साधना केलेली होती त्या साधनेचं फल द्यायचं. महाराज डोबार डोबार या अभंगामध्ये तुकोबाईंनी उच्चिष्ट म्हटलेलं आहे. जे जे उच्चिष्ट सेवन करण्याकरता ब्रह्मदेवाची उंची कमी पडते. ब्रह्माधिक जया लाभासी ठेंगणे बळीये आम्ही भले शरणागत. असं उच्चिष्ट जे नलभे देवा, देवांना जे उच्चिष्ट मिळत नव्हतं हा काला, ते हे सदैवा गोवळ्या, ते भाग्यवान अशा प्रकारचे हे गोवळी गोपाळ त्यांना तो देत होता. कोण आहे तो? तुका म्हणे जोडी झाली ते माऊली आमुची. तुकोबा राय म्हणतात त्यांना ज्यांची प्राप्ती झालेली आहे तीच आमच्या वारकऱ्याची माऊली आहे. विठ्ठल माझी माता, विठ्ठल माझा विठ्ठल, माय बाप चुलता. तर अशा प्रकारे गाई चराय लागल्या की पोराबरोबर खेळ खेळायचे. खेळ खेळून वेळ झाला की पोराने तक्रारी करायच्या, झाले आता वेळ म्हणते आता वेळ म्हणते आता वेळ म्हणते
पुराणी सांगितलं भूका लागलेली आहेत, वेळ झाली वेळ, हा बघा ना घड्याळामध्ये, आम्ही काय म्हणजे अजून खोटं थोडी सांगत. ठीक आहे मग आणा शिदोऱ्या. गोपाळाने आपापल्या शिदोऱ्या भगवंताच्या समोर सोडाव्या, भगवंताने आपली शिदोरी त्याच्यामध्ये मिसळावी. भक्ती ही गोपाळाची शिदोरी आहे आणि भगवद्विषयक प्रेम ही देवाची शिदोरी आहे. प्रेमयुक्त भक्ती म्हणजे प्रेमाचा आणि भक्तीचा ज्या वेळेला काला होतो तो आनंद भक्ती रस आहे, भक्ती प्रेम सुख आहे. आणि या आनंदाकरता देवही वैकुंठ सोडून या ठिकाणी येतात. असा हा आनंद भगवंतांनी गोपाळाला दिलेला आहे. भगवान असे मध्ये उभे राहायचे, सर्व गोपाळांना गोल बसवायचं, तो काला हातामध्ये घ्यायचा. शुकाचार्य त्याचं वर्णन करतात, बिभ्रद वेणुम जटरपटयो संगवेत्रे वामे पाणौ मश्रण कवलम तत्फलान्यंगुलिषु तिष्ठन मध्ये स्वपरिसृदो हासयन नर्म विस्वये स्वर्गे लोके मिषदि भुजे यज्ञ हुग्बाल केली कुंडली वरदारुढोर श्री ज्ञानदेव स्वर महाराज की जय. ज्ञानेश्वर भावती ज्ञानराज मावी ज्ञानेश्वर भावी ज्ञानेश्वर भावी ज्ञानराज मावी तो कमाने जोड़ी जाली तुका माने जोड़ी जाली तुका माने जोड़ी जाली तुका माने जोड़ी जाली तुका Bye.
शिंगे लावी ले वरी ताजे तुम्ही वारी हुई कड़े मुखा पसारो ने गड़े आवादी त्या धारा ग्यारे दुहे जागो बरामी वारी हुई कड़े मुखा पसारो ने गड़े कामने हाथी टोका काल उने पड़ोगे तुम्ही वारी हुई कड़े कंठे धरला कृष्णा मले अवगाजने प्रकाश काला वाटू एक विघाव शौलिका संभ्रमा आपुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका काला वाटू एक विघाव शौलिका संभ्रमा तुका मणि भूमंडली अमी बड़े विरगाड़े काला वाटू एक विघाव शौलिका संभ्रमा जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल भोली क्षमा पराध महाराज सुध मणि ज्ञानेश्वर पाया पैरा क्षमा पराध महाराज तुम्हें सुध ज्ञान देव तुकारा ज्ञान देव तुकारा ज्ञान देव तुकारा धारे समाधान तुमसे धरे आता उठावे से मनाये तनाये नारायण सुरवाड़ी तो पड़े आता उठावे से मनाये तनाये नारायण तुका मणि भूम गिला निवार आता उठावे से मनाये तनाये नारायण करोनी आरती चक्र पाणी उड़ती अयपुराल नव साधन्य काला दिवस पाऊस कळा पुण्य मंत्र अयपुराल नव साधन्य काला दिवस तुका वाईटाळी वासनी भजगडू अयपुराल नव साधन्य काला दिवस कश प्रेम आरती गोविंद देवारती धन्य धन्य तेलोचन नित करते अवलोकन वाला प्रणानी मुक्ता गुगाळीते परमानंद धन्य धन्य तेलोचन नित्य करते अवलोकन रामणी केशव तुम राही धन्य धन्य तेलोचन नित्य करते अवलोकन जय देव जय देव जय पांडुरंगाय वल्लभराई च वल्लभराई दर्शन हे रामात्र तयावे मुक्ति केशवाचनांग भावे उपाळती जय देव जय पांडुरंग रुक्मिणी वल्लभ राई च वल्लभ भाव जो लगा जन आरत गान राधा महाकवल दास साधु संत मनो बिजला माधा कृतन राधा लोकल ज्ञान जगन दुगुण अवतर पनरंगा कौल ज्ञान आरत ज्ञान राधा महाकवल दास साधु संत मनोवरिला माधा आरत ज्ञान राधा प्रकट गुरु गुरु समझ गिले राम जनारे स्वामी सद्गुरु प्रसादाची वाट जागतो कशवात माळ देव घेऊन